महाविकास आघाडी आणि महायुतीनं लोकसभा निवडणूक राज्यामध्ये एक दिलानं लढलेल्या आहेत. मात्र होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये मात्र महायुती आणि महाविकास आघाडीनं बंडखोरीचं टेन्शन वाढवल्याचं दिसतंय. पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. विधान परिषदेत बंडखोरीनं वाढवलं टेन्शन. नाशिक कोकण मुंबईमध्ये काय चित्र? कुठे बंडखोरी कुठे माघार? विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांमध्ये बंडखोरांनी महायुती आणि महाविकास आघाडीचं टेन्शन वाढवलं. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीला बंड थोपवण्यात यश आलंय. मात्र नाशिकमध्ये महायुतीतली बंडखोरी कायम आहे. शिवसेना शिंदे गटाच्या किशोर दराडेंना महायुतीची उमेदवारी देण्यात आली आहे. किशोर दराडेंना अजित पवार पक्षाच्या महेंद्र भावसार आणि मूळचे भाजपचे असणाऱ्या पक्ष उमेदवार विवेक कोल्हे या बंडखोरांचं आव्हान आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आलंय. काँग्रेसच्या दिलीप पाटील यांनी माघार घेत शिवसेना ठाकरे पक्षाला पाठिंबा दिला. ठाकरे गटाचे संदीप गुळवे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार. मुंबईत मात्र महाविकास आघाडी आणि महायुती या दोघांनाही बंडखोरीचा सामना करावा लागलाय. मुंबई शिक्षकमध्ये महाविकास आघाडीमधील दोन पक्षच एकमेकांच्या विरोधात ठाकले. शिवसेना ठाकरे पक्षाकडून जमू अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या शिक्षक भारतीकडून सुभाष मोरे हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपकडून शिवनाथ दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे सुद्धा रिंगणात आहे. कोकण आणि मुंबई पदवीधरमध्ये मात्र महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होणार आहे. मुंबई पदवीधरमधून शिवसेना शिंदे गटाकडून दीपक सावंत यांनी अर्ज मागे घेतलाय. तर कोकण पदवीधरमधून मनसेच्या अभिजित पानसेंनी अर्ज मागे घेतलाय. त्यामुळे मुंबई पदवीधरमध्ये ठाकरे गटाचे अनिल परब विरुद्ध भाजपचे किरण शेलार यांच्यामध्ये थेट सामना होईल. तर दुसरीकडे कोकण पदवीधरमध्ये काँग्रेसचे रमेश कीर विरुद्ध भाजपचे निरंजन डावखर याचा थेट सामना होणार. विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आल्या, तेव्हा त्याआधी होणाऱ्या विधान परिषद निवडणुका म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडीसाठी रंगीत तालीम ठरणार आहे. अशा वेळी दोघांनाही बंडखोरी निश्चितच परवडणारी नाही आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.